कोकणातील घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राईम स्पॉटला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मलंगड परिसरातील कुशवलीत सुरू होता गुटख्यांचा कारखाना. कल्याण क्राईम ब्रांचने केला पर्दाफाश. 3 आरोपी अटक. गुटख्यांचा साठा मशिनरीसह 17 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. काटई रोडवर गुटख्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या 3 आरोपींना सापळा रचत कल्याण क्राईम ब्रांचने आज दिनांक 29 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या विरुद्ध 7 लाख रुपये किमतीचा गुटख्यांचा साठा देखील जप्त केला आहे. कल्याण क्राईम ब्रांचच्या पथकाचा तपास सुरू असताना हा गुटखा मलंग रोडवर असलेल्या कुशवली गावात एका कारखान्यात बनवला जात असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या कारखान्यावर देखील छापा टाकला. या ठिकाणी एक शेड खाली सुरू असलेल्या कारखान्यात गुटखा बनवण्याची मशीन, गुटख्याचा साठा, कच्चा माल असा तब्बल 17 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. कल्याण क्राईम ब्रांच या प्रकरणी विराज आलेमकर यांच्यासह कारागीर मोहम्मद रहमान व मोहम्मद खान या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, डोंबिवली.